मुंबईच्या पावसामध्ये सगळ्यात डेंजर गोष्ट कुठली असेल? मुंबईचं ट्रॅफिक नाही, ओपन असेल मॅन्युअल्स नाही, घरी असणारी बायको, जावा छत्री विसरून कधीतरी घरात, अरे विधानसभेत जेवढा दंगा होत नाही तेवढा घरात दंगा चालू होतो. पण तुम्हाला मी सांगतो, मुंबईच्या पावसामध्ये तुम्ही छत्री घेऊन जावा, रेनकोट घालून जावा किंवा स्वतःला लॅमिनेशन करून जावा, तुम्ही भिजणार. कारण का? बीएमसी, म्हणजे बीएमसीला पावसाळ्यात समजतं की मुंबईत नाले आहेत आणि ते साफ करायचे असतात आणि ते साफ कधीच होत नाहीत, कारण साफ करायला ते नाले आहेत. बीएमसीची तिजोरी असती तर कधीच साफ झाली असती. तुम्हाला ते प्रॉपर मुंबईचे किती जण आहेत? म्हणजे प्रॉपर मुंबईत असं कोणीच नसतं, कोणीच नसतं. प्रॉपर मुंबईच्या तीन गोष्टी आहेत, एक म्हणजे वडापाव, दुसरी म्हणजे सेना आणि तिसरी म्हणजे पाऊस. पहिल्या दोन गोष्टी दिल्लीवाल्यांनी डुप्लिकेट केल्यात असो. पण मुंबईचा पाऊस खूप विचित्र आहे. म्हणजे मुंबईचा पाऊस महाराष्ट्राचा पाऊस वेगळा आहे. महाराष्ट्राचा पाऊस कसा पडतो? नैऋत्य मोसमी वाऱ्यानं पडतो. मुंबईचा पाऊस कधी पडतो? तुम्ही छत्री घरात विसरला की पाऊस पडतो. अरे ह्या पावसात भिजायचं नाही म्हणून 2 महिने मी छत्री घेऊन फिरत होतो. मित्र मला पोपटलाल नावाने हाक मारायला लागले. नंतर मला मित्राने म्हटले की उन्हाळ्यात पाऊस नाही पडत. आणि छत्री ही कन्सेप्टच मला समजत नाही यार. म्हणजे छत्रीचा एरिया किती, आमचा एरिया किती, ॲडजस्ट कसं होणार त्या छत्रीमध्ये? पण मी मुंबईकरांना त्या बाबतीत खूप म्हणतो की मुंबईकर एका छत्रीत तिघं फिरतात यार, कारण त्यांना छोट्या घरात ॲडजस्ट व्हायची सवय आहे. आणि छत्री, तुम्हाला म्हणतो, मुंबईच्या पावसामध्ये सगळ्यात डेंजर गोष्ट कुठली असेल? मुंबईचं ट्रॅफिक नाही, ओपन असेल मॅन्युअल्स नाही, घरी असणारी बायको, जावा छत्री विसरून कधीतरी घरात, अरे विधानसभेत जेवढा दंगा होत नाही तेवढा घरात दंगा चालू होतो. अरे विसरू न झाला काय, विसरभोळा माझ्या नशिबी पडलाय रे. हा विसरभोळा पण माझी बायको मला सांगते. अरे परवा वाण्याच्या दुकानात आमच्या मुलाला ती विसरून आली होती. वाण्याला पण वाटलं जुनी गिटारी दिली नाही म्हणून ठेवून गेला काय. नंतर मी गेलो उधारी फेडली, पोराला घेऊन आलो. येताना वाईन शॉप दिसला, नंतर मी वाईन घेताना परत विसरून आलो. छत्री मुलगा घेऊन आलो. छत्री विसरल्यामुळं मी रेनकोट वापरायला चालू केलो. पण ज्यापासून मी रेनकोट वापरतोय त्यापासून मी फक्त साबण लावून रेनकोट घालतोय. मुंबईच्या घामांना आंघोळ आपल्या पण होते. पण तुम्हाला मी सांगतो, मुंबईच्या पावसामध्ये तुम्ही छत्री घेऊन जावा, रेनकोट घालून जावा किंवा स्वतःला लॅमिनेशन करून जावा, तुम्ही भिजणार, तुम्ही भिजणार. कारण का? बीएमसी, म्हणजे बीएमसीला पावसाळ्यात समजतं की मुंबईत नाले आहेत आणि ते साफ करायचे असतात आणि ते साफ कधीच होत नाहीत, कारण साफ करायला ते नाले आहेत. बीएमसीची तिजोरी असती तर कधीच साफ झाली असती. पण तुम्हाला एक बघितलं का, म्हणजे बीएमसीचं मला एक समजतं, म्हणजे तुम्ही बघितलं, तुम्ही पावसात कधी अडकला वगैरे ना सर, की आपल्याला रेस्क्यू करायला कोण येतं? एनडीआरएफ येतं, आर्मी येते, पोलीस येतात, बीएमसी येते नाही. कारण तुम्ही जर अडकला असाल तर पहिल्यांदा बीएमसी तुमच्या नावानं टेंडर काढणार. ते टेंडर त्यांच्या मित्राला भरायला लावणार असो. म्हणजे तुम्ही बीएमसीचा सगळ्यात जास्त फायदा कुणाला होत असेल माहिती आहे का? ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची आहे मुंबईमध्ये. बीएमसी काम न करता सांगते की मुंबईत कुठं कुठं पाणी तुंबतं, त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता. मलबार हिलला पाणी तुंबत नाही, आशियातले सगळ्यात जास्त रेट मलबार हिलला आहेत. हे असंच वेगळंच असतं. आणि तुम्ही म्हणत असाल की हा मी कोल्हापूरहून आलो आणि मुंबईबद्दल काय सांगतोय, हा मुंबईबद्दल एवढं काय बोलायला लागलाय. माझे काका मुंबईमध्ये राहतात, म्हणजे त्यांनी 4-व्हीलर होती, 4-व्हीलर विकून आता बोट विकत घेतले. त्यांना सोसायटीमध्ये कोळी नावानं ओळखतात. म्हणजे काकानी काकीला वचन दिलं होतं मी तुला व्हेनिसला फिरवेन, हेलिकॉप्टरमध्ये बसवेन. काकी पण भुलली, त्यांना लग्न केलं. काकानी हिंद मात्याला घर घेऊन दिलं काकीला. जेव्हा दार उघडेल तेव्हा समोर व्हेनिसचा नजारा चालू असतो. तरी मी काकांना म्हणतो की अरे काका हे कसं, म्हणजे हे व्हेनिसचं झालं हेलिकॉप्टरचं कसं? तर काका म्हणतो ज्यावेळी पाऊस येईल त्यावेळी हेलिकॉप्टरमधनं आम्हाला रेस्क्यू करतील, ती पण इच्छा मी काकीची पूर्ण करेन. पण काकांचं खूप चांगलं आहे, म्हणजे काकांचं असं आहे की काकांनी काय केलं, आपल्या मुलांना खूप चांगलं शिकवलं. काकांनी एका मुलाला स्विमर बनवलं, कारण ते हिंद माताला राहतात आणि हिंद माताला पाणी जास्त तुंबतं म्हणून बीएमसीनं तिथं ब्रिज बांधला आहे. आता तो मुलगा स्विमर आणि डायव्हिंग चॅम्पियन दोन्ही सुद्धा आहे. काकांचं घर म्हणजे लिटरली कसं आहे की काकांनी घराला बेल नाही, सिक्युरिटीचा अलार्म लावलाय.
नॉर्मली घरात आपण चादर घेऊन झोपतो, काका लाईफ जॅकेट घालून झोपतात. म्हणजे काकांनी पाळायला पण बेडूक पाळलाय. आणि काकांचं कसं आहे माहिती आहे का, काका खूप म्हणजे एकदम वेगळ्या प्रकारचे माणूस आहेत. काकांचा एक मुलगा जसा स्विमर आहे, तसा एक मुलगा बाहेर असतो. बाहेर म्हणजे परदेशात नाही, बस स्टॉपवर बसलेला असतो. संध्याकाळी येताना बिस्किटचे पुढे घेऊन येतो. आणि तुम्हाला एक माहिती आहे का, मुंबईचा पाऊस जसा असेल, मुंबईकरांचं मी खूप ऑब्झर्व केलं की सकाळी उठतात, खिडकी उघडतात, बाहेर पाऊस चालू असतो, चहा घेतात, चहाबरोबर बिस्किट घेतात, टी व्ही लावतात, टी व्हीवरती बातमी झाली असती, मुंबईची झाली तुंबई, तरीसुद्धा चहा बिस्किट खातात, बॅग लावतात आणि रेल्वे स्टेशनवर जातात कामासाठी. रेल्वे स्टेशन अनाउन्समेंट होते, EMI भीतीनं कामावर जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंचे भारतीय रेल्वेतर्फे सहर्ष स्वागत म्हणून. आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाऊन करतात काय, तर 4 तास फक्त वेट करतात रेल्वेचा. त्यावेळी बातमी चालू होते, चाकरमान्यांनी केलं, चाकरमान्यांचं स्पिरिट बघा, एवढ्या पावसातसुद्धा कामावर चाललेत. 4 तास प्लॅटफॉर्मवर उभा राहतात, नंतर ट्रेन येते, ट्रेनमध्ये बसतात, पण ट्रेन कुठंच जात नाही, ट्रेन जागेवरच थांबलेली असते, कारण पुढं पाणी तुंबलेलं असतं. पण त्या पाण्यातून सुद्धा एक मानवी साखळी तयार होते. मानवी साखळी एकमेकाला हात देते, ज्यादा हिंदू असतात, मुस्लिम असतात, साखळी येते येते तुमच्याजवळ जाऊन तुम्हाला हात देते, आणि तुम्हाला देते काय, बिस्किटचा पुडा. तोच बिस्किटचा पुडा काका डब्यात बॅगेत घालतात, घरी येतात, सकाळी उठतात, दरवाजा उघडतात, पाऊस पडत असतो, बायकोला चहा करायला सांगतात, तोच बिस्किट पुडा चहात बुडवतात, बातम्या लावतात, मुंबईची झाली तुंबई, बॅग घेतात, रेल्वे स्टेशनवर जातात. थँक्यू थँक्यू, दॅट्स मॅडम. हॅलो, अरे बोला, हॅलो, कसा वाटला व्हिडिओ, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, विझट वाणी या कार्यक्रमात सादर झालेले असे अनेक परफॉर्मन्स तुमच्या भेटीला येते. हा, अतुल परचुरे सरांनी तर शोचा विनर ठरवलाच आहे, पण तुम्हाला काय वाटतं, कोण असेल विनर, कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विझट कंपनी.